आज आपण बनवतोय मेथीची भाजी। मेथी निवडून स्वच्छ धुवून सुकवून घेतले, कांदा लसूण आणि आज आपण इथे लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत मेथीच्या भाजीला। मी इथे घेतलेली आहे लोखंडाची कढई। पालेभाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईतच करायच्या। आता मी इथे तेल तापलेलं आहे, थोडं जिरं घालते। थोडी मोहरी, आणि हा लसूण आपण जे पाकळ्या घेतल्या त्या थोड्या क्रश करून घेतल्या ठेचून, त्या घालते। आणि हा सुक्या मिरच्या अशा तोडून घ्यायच्या। लसूण थोडा लालसर झाला की यात कांदा घालायचा आहे। आणि हे छान परतून घ्यायचं थोडं एक मिनिट। आपला लसूण कांदा थोडा लालसर होईल। हे बघा आपला तर कांदा होईस्तोवर ही मेथी मी निवडून घेतली आहे। त्याला दांड्या पण ठेवलेल्या आहेत, दांड्या पण घ्यायच्या गोळ्या अशा, त्याच्यामुळे याला आता थोडं जाडसर कट करून घ्यायचं। तर एका साईडला मी ही मेथी अशी जाडसर कट करून घेते। एकदम बारीक नाही कट करायची। कारण ते भाजीत टाकल्यावर ते मेथी जास्त दिसतंय पण पूर्ण तेलात कमी होऊन जाते। हे बघा मी अशी जाडसर कापून घेतलेली कारण आपल्या दांड्या एकदम मोठ्या होत्यात ना त्याच्यामुळे। आता आपला कांदा पण परतून झालाय। हा बघा भाजी कापून घेतपर्यंत हा आपला कांदा पण झालाय। आता आपण यात हळद घालूया। एक अर्धा चम्मच हळद आणि ही भाजी घालून घेऊया। त्यात ही भाजी एकदम झटपट होणारी पण चवीला एकदम छान लागते। गरम गरम भाजी पोळी सोबत किंवा भाकरी सोबत एकदम छान वाटते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हे बघा आता मी सर्व भाजी घालून घेतलेली आहे, ही आता परतून घेते। ही पहिल्यांदा खूप जास्त दिसतंय पण जसं परतून घेईल कमी होतंय। ही आपल्यासाठी खूप उपयोगाची आहे, कमरेच्या दुखण्याला, केसांसाठी मेथी खूप उपयोगाची आहे। आता बघा आपण भाजी घातली तेव्हा पूर्ण कढई भरलेली होती, आता ही एकदम अर्धी झालेली। आता मीठ घालून घ्यायचंय कारण आपण भाजीच्या पहिल्याच्या प्रमाणात टाकलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता असते। अर्धा चम्मच मीठ घालते आणि आता याला झाकून ठेवते। भाजी ही धुवून स्वच्छ सुकवून घ्या, जर ओली असेल तर त्याला खूप पाणी सुकतं, मग त्याची चव बिघडते। हे बघा मेथीच्या भाजीला छान वाफ आलेले आहे, कांदा भाजी सर्व शिजलेली आहे आणि पूर्ण आणि पूर्ण कमी झालेलं आहे। आपली मेथीची भाजी तयार आहे। ही करताना येतो एवढा छान सुगंध येतो की बघताच वाटतंय की आपण जेवायला घ्यायचं। तुम्ही चपाती भाकरी बरोबर सर्व करू शकता। गरम गरम मेथीची भाजी आणि भाकर किंवा गरम गरम फुलका आणि मेथीची भाजी खूपच छान लागते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अशी ही आपली झटपट होणारी कमी साहित्यात होणारी मेथीची भाजी तयार आहे। पोळीसोबत फुलक्यासोबत एकदम छान वाटतंय, तर तुम्ही नक्की करून बघा। आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।
Thank you.